सायली लवकर का ब्रेकफास्ट करायला? मम्मा हा? मला आज सुद्धा यायला उशीर होईल का रे? अगं उन्हाळा सुरू झाला ना की पेशंट सुद्धा वाढतात. अश्विन तुझा बिझनेस असा आहे ना की जो भरभराटीला आला तरी सुद्धा आनंद मानता येत नाही. हो ना, तुझ्यापासून काहीच लपलं नाहीये देवी आई. मला आणखी कुठल्या कुठल्या दिव्यातून जावं लागणार आहे आणि हे सगळं वर्षभर कसं निभावणार आहे मी. मला बळ दे देवी आई, माझ्या पाठीशी राहा. पण आम्हाला सुद्धा आनंद नाही होत डॅड, पण काय करणार. सायली तू पण ब्रेकफास्ट करून गई? नाही आई नको, मी नंतर बसते तुमच्या बरोबर. का? अगं इथे बस ना अर्जुनच्या बाजूला, मी वाढते तुला. सायली ताई बस ना, मी वाढते. या विमल ताई हो, खरंच नको, मला भूक नाही आहे आता. मी बसते ना आईं बरोबर. बर आज अर्जुन अगदी गप्प गप्प आहे, काय झालं सवर? नाही ते सावंत भेटले होते. अगं ते आपल्या अन्नपूर्णा ट्रस्ट मध्ये नव्हते का? हा ते भेटले होते. हो का? आपल्या ट्रस्ट मधनं निवृत्त झाल्यापासून ते भेटलेच नाहीत आपल्याला. कसे आहेत ते? हल्ली थोडे आजारी असतात. हा त्यांना कुठल्या टेस्ट पण करायला सांगितलंय. अश्विन मी त्यांना तुमचा नंबर दिलाय, त्यांना काय लागेल ती मदत कर. हा अश्विन ते आपल्या ट्रस्ट मध्ये बरीच वर्ष काम करत होते, त्यांच्याकडे जरा लक्ष दे. त्यांना काय लागेल ते अगदी त्यांना व्यवस्थित पोहोचव. काय 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 करू नकोस, मी बघतो काय ते. हा मला सँडविच हवंय. सायली वाढ त्याला. आणि बरं का श्वेन, मला माझं कानही तपासून घ्यायचं, त्याची सोय कर बाबा काहीतरी. आजकाल मला फारच कमी ऐकू यायला लागलं. हो का? मला नाही वाटलं तसं. तुला कधीपासून वाटतंय? बघ ना आपल्या घरात रोज बायको बायको असा जप असायचा. ऐकूच येत नाही. आता तू जप काही थांबला नसणार, पण माझ्या कानातच काहीतरी फार भयंकर बिघाड झाला असणार बाबा. नाही पूर्णाजी, तुझे कान एकदम फर्स्ट क्लास आहेत, परफेक्ट आहेत, ठणठणीत. आणि आज मी बायको बायको करत नाही, कारण आज जरा मी बिझी आहे. माझ्या बायकोने इतकं छान सँडविच बनवलं ना, ते खाण्यात मी जरा बिझी आहे. आणि जरा टेन्शन मध्ये पण आहे मी. टेन्शन? कसं टेन्शन रे? बघ ना मम्मा, गेल्या 3 दिवसापासून माझ्या बायकोची कंबर दुखतीये. कालपासून तर तिची पाठ पण दुखायला लागली होती माहिती. त्यामुळे काल रात्री आमचा प्रॉब्लेम असं झाला की मग बस मला तुझे कुठलेही प्रॉब्लेम ऐकून घ्यायचे नाही. अगं पण बाबा तू गप्प होतास ना तेच फार बरं होत. आणि माझे कान ठणठणीत आहेत ना त्याचा आता मला वाईट वाटतंय. अश्विन कान फोडायचं काही औषध असेल ना तर त्या घरातल्या सगळ्यांना आणून दे. यातली वर्णन ऐकण्यापेक्षा ते बरं.
बायको बायको मस्त सैंडविच केला एकदम फर्स्ट क्लास फैंटास्टिक सैंडविच है एकदम मस्त सैंडविच है मला अजून एक दे ना सैंडविच मस्त बनवलंस ना मला खूप भूक लागली दे ना अजून एक साक्षीला मी खूपच जास्त हर्ट केलंय तिचा मर्डरशी काही संबंध नसताना मी तिला संशयित म्हणूनच बघत आलो माझ्या अशा वागण्यामुळे ना आमची मैत्री सफर झाली आहे विनाकारण तिला कॉल करून ब्रेकफास्ट साठी बोलू का कळतच कोण तुझ्या चुका तुलाच सुधारायच्या चैतन्या चैतन्य गडकरी फोन करतोय कटकी परत करतो हे कटका केलंस अरे अर्जुनचा उजवा हात म्हणजे आपला फायद्याचा माणूस आहे घ्यायचा नाही का घे 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 ओके आलेच बोल कॉर्नफ्लेक्स टोस्ट फ्रुट्स विथ क्रीम कसा वाटतोय ब्रेकफास्ट हा म्हणजे आता माझ्याकडे फक्त ब्रेड आहे पण जर तू म्हणत असेल तर बाकी सगळं मी अरेंज करतो चैतन्य तुझ्यासारखं ना काहीच घडलं नसल्यासारखं ना मला वागता येत नाही आणि माझे इमोशन संपवून टाकायचे ना माझ्याकडे स्विच पण नाहीये साक्षी जर तू आली असतीस ना एकदा तर आपल्याला हे बघ तुम्हाला इन्व्हाइट करू नकोस आणि माझी वाट तर पाहूच नकोस काय ना कोणाची तरी वाट पाहणं किती पेनफुल आहे ना हे मला चांगलं माहितीये तो येईल येईल म्हणून आपण ना आपला जीव नुसता वर खाली करत असतो पण तो येतच नाही उलट आपल्यावर शंका घेतो हे बघ चैतन्य तुझ्या वाटेला ना असं दुःख येऊ नये साक्षी आपण फक्त एकदा भेटून बोलूया का हा काय बोलणार हा आणि बोलता बोलता अजून मी तुझ्यामध्ये गुंतले तर नाही त्यातून बाहेर परत पडायला ना मला मला खरंच इम्पॉसिबल होईल आत्ताच तुझ्याशिवाय ना मला श्वास घेणं सुद्धा जड जात आहे साक्षी माझ्यात खरंच इतकी इन्व्हॉल्व झाली बाय हॅलो साक्षी हा ओव्हरकिल तर नव्हता ना नाही नाही हा तर माझा अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स होता चैतन्य गडकरी खूप तडफडशील आता आणि हात जोडत माझ्याकडेच येशील